दोन हजार चौदाच्या फुटबॉल वर्ल्ड कप ची फायनल फायनलला असते जर्मनी आणि मेस्सीची अर्जेंटिना होते काय अर्जेंटिना हो हरते दोन हजार पंधराचा कोपा अमेरिका परत एकदा मेस्सी आणि अर्जेंटिना फायनलला आहे होते काय मेस्सी फायनल हरतोय दोन हजार ची कोपा अमेरिका तिसरा चान्स आलाय फायनल जिंकून अर्जेंटिनाला मेस्सीला काहीतरी देशासाठी जिंकायचा होते काय परत एकदा मेस्सी हरतोय आणि अर्जेंटिना बाहेर पडते या सगळ्याचा परिणाम या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन मेस्सीवर असे येते की तो अर्जेंटिनाकडून आपली रिटायरमेंट घेतोय एकच होतं की आपण जसं फुटबॉल कॉर्नर चालवतोय फुटबॉल कॉर्नरमध्ये वर्ल्ड कप बद्दल गप्पा मारतोय पहिल्या दिवशी मेस्सी बद्दल बोललेला बोलताना एक बोललेलो आपण की फुटबॉल फुटबॉलच्या करिअरमध्ये किंवा फुटबॉल खेळात किंवा क्लब फुटबॉल असतील नॅशनल फुटबॉल क्लब फुटबॉल विशेषतः क्लब फुटबॉल असं काय आहे की मेस्सीने मिळवायचं राहिलंय म्हणजे जो बॅलेंडोअर जो सगळ्यात वर्षातला चांगला फुटबॉलर म्हणून जो अवॉर्ड दिला जातो जो आजपर्यंतचे जे चांगले चांगले खेळाडू मानले गेले त्यांना एकदा जास्तीत जास्त दोनदा करिअरमध्ये मिळाला असे सात बॅलेंडर मेसीने मिळवले असं फुटबॉलला त्यांना स्वतःनं काही सिद्ध करायचं मिळवायचं काय राहिलंच नव्हतं पण एक गोष्ट त्यांनाच सांगितल्यासारखं राहत होतं की मला अर्जेंटिनासाठी देशासाठी अर्जेंटिनाच्या जर्सीतून काही खेळत मिळवतही ना झालं कुठला अवॉर्ड मिळवत सॉरी कप जिंकता देशासाठी कुठली ट्रॉफी आणि ह्या फ्रस्ट्रेशन असे येते की तो रिटायरमेंट घेतोय त्याचा शॉक इतका सगळ्यांना बसलेला की ज्यांना आपण मेस्सीचे विरोधक म्हणू शकत नाही पण जे सपोर्टर नव्हते मेस्सीचे जे सगळीकडे चालतंय की मेस्सी विरुद्ध रोनाल्डो असेल किंवा मेस्सीचे त्यांना सुद्धा शॉक होता ते सुद्धा जाहीर स्टेटमेंट होते, होते की कसं जरी असलं तरी मेस्सीच्या नॅशनल करिअरचा शेवट असा व्हायला नव्हतं आणि त्यावेळी वय पण नव्हतं ना एकोणतीस वर्षच होतो मेस्सी पण परत दोन महिने काय होते दोन महिने बराच ड्रामा होते आणि मेस्सी अचानक सांगतोय की नाही मी अर्जेंटिनाकडून परत एकदा खेळणार आहे म्हणून सगळ्यांना आनंद होतो तो त्यावेळी काय ठरवून आलता का त्यानं तसं ठरवलं याचं बहुतेक उत्तर आपल्याला आज मिळू शकते कारण एकच का आहे की अर्जेंटिनाच्या जर्सीमधून काहीतरी जिंकायचं म्हणून तो परत अर्जेंटिनाच्या टीममध्ये आला परत तिथनं कॅम्पेन सुरू झालं दोन हजार अठराचा वर्ल्ड मध्ये सुद्धा खेळायला मिळालं मेस्सीला आणि अर्जेंटिनाला पण दोन हजार अठराला परत एकदा अपयश आलं ते पण कुठं आलं आणि ग्रुप स्टेजला किंवा क्वालिफाईंग मध्ये राऊंड ऑफ सिक्स्टीन मध्येच त्याचं परत त्याचा परफॉर्मन्स झाला नव्हता दोन हजार वीसचा कोपा अमेरिकाला जो एकवीसला झाला मागच्या वर्ष झाला फायनली मेस्सीला आणि मेस्सीच्या अर्जेंटिनाला देशासाठी काहीतरी मोठं मिळवत आलं की ज्याला कोपा अमेरिका दोन हजार एकवीसचा अर्जेंटिनानं जिंकला पण परत कोपा अमेरिका जिंकणं चांगली गोष्ट चा 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 आहे मोठी गोष्ट आहे पण वर्ल्ड कप वर्ल्ड कप असतो आणि वर्ल्ड कपचा स्टेज वर्ल्ड कपचा स्टेज असतो बहुतेक असं वाटत होतं की मेस्सीचा लास्ट वर्ल्ड कप आहे म्हणजे वाटतंय अजून सुरुवातीला धक्का बसला पण मेस्सीला हा वर्ल्ड कप का जिंकायचा आहे किंवा मेस्सी हा वर्ल्ड कप का जिंकण्यासाठी आलाय म्हणजे अर्जेंटिनाचे प्लेअर सुद्धा म्हणजे जाहीरित्या बोलतात ना की आम्हाला मेस्सीसाठी हा वर्ल्ड कप खेळतोय आणि त्याचा परफॉर्मन्स पण आपण बघतोय पाच गोल आणि तीन आसीस केलेत तर आज माझ्या मते लास्टचा चान्स असणार आहे मेस्सीसाठी की त्यानं अर्जेंटिनाच्या जर्सीसाठी काहीतरी मोठं करायचं काहीतरी मोठं म्हणजे काय वर्ल्ड कप आज आहे वर्ल्ड कपची फायनल आणि आज मेस्सी आणि अर्जेंटिनासाठी समोर आहे फ्रान्सची टीम एकीकडे एक वर्ल्ड कप सोडून सगळं मिळवलेला मेस्सी आहे आणि दुसरीकडे एम्बापे ज्याच्याकडे वयाच्या तेविसाव्या वर्षी दुसरा वर्ल्ड कप जिंकायचा चान्स आहे आणि तेही सलग याआधी वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत फक्त एका प्लेअरला ही गोष्ट करणं जमलं होतं तो होता पेले आणि एम्बापेबाबत अशी एक गोष्ट आहे की बाकीच्या सगळ्या प्लेअरची तुलना कोणाशी होते सी आर सेव्हनशी होते मेस्सीशी होते एम्बापेची तुलना पहिल्यापासून कोणाशी होते पेलेशी आणि पेलेकडे सॉरी एम्बापेकडे तो गोल्डन चान्स आहे की आज पेलेच्या त्याही विक्रमाशी बरोबरी करायचा वयाच्या तेवीसाव्या वर्षी दोन वर्ल्ड कप जिंकायचा तो पुढे जाऊन किती मोठा सुपरस्टार बनेल आपल्याला माहित नाही तो मेस्सी एवढा बनेल रोनाल्डो एवढा बनेल का त्यांच्याही पेक्षा मोठा बनेल पण आताच्या कंडिशनला एम्बाबेला कॉम्पिट करेल असा त्याच्या वयाचा प्लेअर तरी नाही एम्बाबेला स्वतःला सिद्ध करायचा फ्रान्सला सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकून द्यायचा गोल्डन आहे आणि याआधी मागच्या काही वर्षांचं जर आपण बघितलं तर फक्त ब्राझीलने सलग दोन फायनल गाठले फायनल गाठलं पण त्यांनाही सलग दोन वर्ल्ड कप जिंकता आले नव्हते त्या अठ्ठ्याण्णवला हरले आणि दोन हजार दोन ला फायनलला गेले आणि फायनलला जिंकले त्यामुळे फ्रान्सला एक चान्स आहे सलग दोन वर्ल्ड कप जिंकायचा आणि लक्ष असेल अर्थात एम्बा आणि फ्रान्सच्या सगळ्याच टीमवर एकीकडे स्पीड आहे एकीकडे अनुभव आहे एनर्जी दोन्हीकडे सारखी असेल आणि प्रेशर आहे आज आपल्याला मिळेल दोन हजार बावीस चा फिफा वर्ल्ड कप चॅम्पियन आणि गप्पांची सुरुवात करूयात अर्जेंटिनाच्या टीमपासून पासून अर्जेंटिनाची टीम आज फुल स्ट्रेंथ मध्ये उतरलं असं दिसतंय त्याचं कारण एक आहे की आपण ह्याच्या विरुद्ध बघितलं क्रोएशिया विरुद्ध जी सेमीफायनल झाली तर तीन मोठे की प्लेयर त्यांचे की मध्ये आपण बोलू शकतो की गोंजालो आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात चांगला एक सरप्राईज अजून एक पॅकेज जे अर्जेंटिनासाठी ठरलं अकुना जो लेफ्ट बॅक खेळतो जो कव्हर करत होता आपण बोलत होतो की जो डी पासून डिफेन्स पर्यंत सगळं कव्हर करत होता या दोन प्लेअरना सेमीफायनल खेळायला मिळालं नव्हती कारण दोन येलो होते दोन येलो मुळे त्यांना बाहेर राहायला लागलेलं आणि प्लस डी मारिया डी मारिया इंज्युरीमुळे बाहेर आलेला तसं बघायला गेलं तर क्रोएशिया विरुद्धच्या मॅच खेळताना या तीन प्लेअरचा काय फरक पडला ना तीन शून्य न मॅच जिंकले त्यांनी पण बहुतेक हे तीन प्लेअर खेळतील उद्याच्याला असं दिसतंय म्हणजे आता हे दोन प्लेयर तर काय इंजुरी नव्हते म्हणजे आपण अकुनाबद्दल बोललो मॉन्टेल बद्दल बोललो हे दोन प्लेअर इंज्युर्ड नव्हते पण आता त्यांचं येलो कार्ड एक मॅचचा बॅन होता तो संपलाय ते परत खेळत आहेत डी मारिया परत खेळतोय डी मारिया सोबत डी मारिया फुल टाइम जरी नाही खेळला तरी तो इम्पॅक्ट करण्यासाठी त्याला हाफ टाइम नंतर म्हणजे परत सिच्युएशन बघून आणतील पण सध्या तर असं म्हणजे वातावरण असं आहे की परत येऊ आपण की जसे डेफ्थ बद्दल आपण काय बोलतो डेफ्थ बद्दल बोलताना फ्रान्स बद्दल बोललो ब्राझील बद्दल पण चांगलं बोललो पण आता अर्जेंटिनाची टीम पण का कंटेंटर दिसू लागला तर मिडफिल्डबद्दल जरी आपण आता बोलायचं ठरवलं ना तरी म्हणजे डी मारिया सारखा प्लेअर ज्याला मेन मिडफिल्डर आहे अर्जेंटिनाचा की प्लेअर म्हणू शकतो जो प्ले मेकिंग करतोय त्याला एन्जुरीमुळे जास्त चान्स मिळाला नाही पण ती जागा त्याची भरून कुणी काढली फर्नांडीज न एक आत्ता अर्जेंटिनाला मिळालेला एक चांगला प्लेअर म्हणू शकतोय त्याला सात डी मारियाचे मिळाले सॉरी डिपॉल ची मिळाले सो मिडफिल्डर जरी डी मारिया नाही खेळला तरी स्ट्रॉंग आहे हे खेळला तरी स्ट्रॉंग आहे मी जसं म्हणलं त्याप्रमाणे अकोना हे झालं अजून एक त्यांचा म्हणजे ज्याला आपण म्हणजे डिफेन्स हा खेळ कधी कधी स्किलचा मानला जातो कधी कधी ताकदीचा मानला जातो ताकद आणि स्किल दोन्ही असेल तर त्याच्यासारखा डिफेंडर चांगला नाही असं एक नाव अर्जेंटिनाकडे ओटा मेंडी म्हणून की जो माझ्या मते ह्या वर्ल्ड कप मधला मेस्सी आणि त ते, ते दोघच आणि गोलकीपर हे पूर्ण मॅचेस पूर्ण मिनिट खेळले अर्जेंटिनाकडून तो शंभरावी मॅच खेळणार आहे आणि एकदम स्ट्रॉंग डिफेन्सला माणूस आहे आणि परत आपण येऊया अटॅकवर फॉरवर्ड वर मेस्सी तर आहेच मेस्सीचा मेस्सी आहे त्या मेस्सी प्लस फॉर्म मध्ये म्हणजे याच्या आधीच्या वर्ल्ड कपचं भले मेस्सी आता पाचवा वर्ल्ड कप खेळतोय सहावा वर्ल्ड कप खेळतोय तर मेस्सी त्याच्या आधी ग्रुप स्टेज मध्ये गोल झालते पण नॉकआउट मध्ये गोल झाले नव्हते हे आपण आधी बोललेलो पण आता नॉकआउट स्टेजमध्ये पण गोल झालाय प्लस टोटल पाच गोल झालेत कडे तीन आशिष झालेत आणि मेस्सी तर आहेच मेस्सीला कसं अडवायचं हो हे सगळं सुरूच होतं पण जसं आपण काल पण बोललो तसं की एक सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न येतोय तसा सगळ्यांच्या समोर आलाय जो फ्रान्सला उद्या फेस करावं हो लागणार आहे अलवारीच म्हणजे चार गोल केल्यात सेम त्यातले दोन गोल सेमीफायनल आहेत पहिल्या दोन मॅच कार्यकर्त्यांनी खेळल्या पण नव्हत्या हो त्याचा जो स्पीड आहे त्याचा जो गोल क्रोएशिया विरुद्धच्या बद्दल पण आपण बोललोय तो, बोल तो म्हणजे तू परत तिथं टीम बद्दल बोललो तो डिफेन्स स्ट्रॉंग झालाय मिडफिल्ड स्ट्रॉंग झालाय बद्दल तर काय म्हणजे फॉरवर्ड आणि अटॅक बद्दल तर विषयच नाही सो फ्रान्ससाठीची ही एक म्हणजे चांगला चांगलं म्हणजे कॉन्फिडन्स मेस्सी साठी आहे मेस्सीकडे तो कॉन्फिडन्स आहे तो टीम घेऊन खेळतोय फ्रान्सची टीम चांगली आहे त्याच्याबद्दल तू सांगच पण आता पूर्ण फुल स्ट्रेंथ न उतरलेली टीम उद्या आजची अर्जेंटिन आहे आणि जी फ्रान्ससाठी नक्कीच सोपीत राजीपात नसणार आहे खरंय पण फ्रान्स या वर्ल्ड कप मध्ये त्यांना दोन गोष्टी घेऊन mm. आले पहिले ते घेऊन आले चॅम्पियन कर्स पण आता मग अशी बोललो की ब्राझीलला जमलं होतं पण चॅम्पियन म्हणून ब्राझीललाही जमलं नव्हतं सलग दोन फायनल्सला आले असले तर मागच्या काही वर्षांचं उदाहरण घेतलं ना तर सलग दोन वर्ल्ड कप कुणाला जिंकता आलेले नाही आणि ते एक मेंटल प्रेशर घेऊन ते आले की चॅम्पियन्स कर्स आहे मागची रिसेंट उदाहरणं बघितली तर फारच बेकार जर्मनी असेल स्पेन असेल तर तो एक चॅम्पियन्स कर्स ते घेऊन आले घेऊन पण त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला पण पेक्षा मोठी गोष्ट होती ना ते प्लेअर्सच्या इंजुरीची म्हणजे दोन हजार अठराच्या कप वर्ल्ड कपचे जे त्यांचे हिरो आहेत या वर्ल्ड कपला नाहीये कांटे या वर्ल्ड कपला नाहीये आणि बेन्झेमा तर स्क्वॉड मध्येही होता पण अगदी ऐन वेळेस बेन्झेमाही इंजुरीमुळे बाहेर गेले तीन मोठे प्लेयर्स ज्यांना तीन सुपरस्टार्स म्हणलं जातं ते इंजुरीमुळे बाहेर होते तरी फ्रान्सची टीम कुठपर्यंत पोहोचल्यास तर फायनल पर्यंत यंग प्लेयर्स आले त्यांनी त्यांना रिप्लेस केलं टीम गेम तर त्यांचा भारी आहेच डेप बदल आपण नेहमी बोलतोय पण या सगळ्याचं क्रेडिट ना एका माणसाला जातं डीडीआर डेस्टन्स फ्रान्सचा कोच मॅनेजर तर एकतर त्याने आधी प्लेअर म्हणून वर्ल्ड कप जिंकला oh. त्याच्या कॅप्टन्सी मध्ये फ्रान्सने नाईन्टी एट चा, चा वर्ल्ड कप जिंकला दोन हजार ची युरो जिंकली आणि आता त्याला कोच म्हणून वर्ल्ड कप जिंकायचा डबल चान्स आहे कारण अठराला पण त्याने वर्ल्ड कप जिंकलाय कोच म्हणून सो एक गोल्डन करिअर आहे त्याचं पण अर्थात त्याच्यावरही प्रेशर आहेच पण त्याने ज्या प्रकारे टीम बांधली इंजुरीज मधून बाहेर आणत यंगस्टर्सला घेत आणि आता इंजुरीजमध्ये ते म्हणतात ना की नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न त्यात गत अशी झाली आहे की फ्रान्सने फायनल तर गाठली फायनलला काही तास बाकी असतानाच बातमी काय आली तर वेरान आणि कोनाट दोन्ही त्यांचे सेंटर बॅक दोघं आजारी आहेत ढेंबेल एक स्टेटमेंट केलं की मी त्यांना चहा चा, पाजला पाज त्यांना आता बरं वाटतंय पण तरी जोपर्यंत ते लाईन अप मध्ये दिसत नाहीत किंवा काही मिनिटांसाठी तरी ग्राउंड वर दिसत नाहीत ते पण म्हणजे त्यांनी हे पण म्हणजे बहुतेक व्हायरल फिवर मधून काय झालं सो महत्वाचे महत्वाचे प्लेअर हे वेगवेगळे वेग ट्रेनिंग करत होते त्यांचे थे थे की एकत्र सुद्धा येऊन दिलं नाही ती काळजी घेतल्या त्यांनी वेरांसारखा डिफेंडर जर या आजारपणामुळे खेळू शकला नाही तर ती फ्रान्स फ्रान्ससाठी ना जरा जरा काळजीची गोष्ट आहे पण एक गोष्ट आहे त्यांचा जो कोच आहे ना डेस्टॅम्स तर आपण नेमकं आता जसं म्हणलं की एक प्लेअर खेळला नाही तर काळजीची गोष्ट असेल तसं सेम आपल्याला पोकबा कॉन्टेमेन्झिमान आपण वाटत होतो पण वाट। त्यांनी ते कव्हर अप कसं केलं तर त्यांच्याकडे कुठली तरी एक टिपिकल फिलॉसॉफी किंवा टिपिकल एक स्टाईल आहे का तर नाहीये म्हणजे आपण मागेही बोललो होतो पोर्तुगाल डिपेंड असतं त्यांच्या मेन स्ट्रायकर्स स्पेन डिपेंड असतं त्यांच्या पासिंग वर हो पण फ्रान्सचं तसं नाहीये फ्रान्सची कुठली अशी एक ठरलेली फिलॉसॉफी किंवा स्टाईल नाहीये आणि हेच त्यांचा आपण काय म्हणू एक्स फॅक्टर आहे त्यांच्या कोच चा डेस्टॅम्पचा आणि तोच आपल्याला फायनलमध्ये बघायला मिळू शकतो जसं मोरोक्को आपण मोरोक्को बद्दल नेहमी बोलतोय की मोरोक्को प्रत्येक अपोनंटचा अभ्यास करून उतरत होता अगदी तसंच अर्जेंटिनाही करेल अर्जेंटिना लूप होल्स जे असतील फ्रान्स कडे त्याचा अभ्यास करून येईल पण आता टेस्ट जर बोलायचं झालं तर पुगबा नाहीये कांटे नाहीये ता त्यामुळे त्याला माहिती होतं की मेन प्रेशर असतं कारण फ्रान्सच्या अटॅकचं टेन्शन घ्यायचा विषयच आहेत ग्रेझमन एम्बापे डेम्बेले जिरू चार अशी मोठी नावं की तिथेच आपल्याला ताकद कळते सो नाही ह्याचा काही लोड घ्यायचा विषय नाहीये पण मेन टेन्शन मिडफिल्डच आहे ना आता आता आठवलं म्हणून सांगतो की दोन हजार अठरा मध्ये फ्रान्स वर्सेस अर्जेंटिना समोरासमोर आली ती मॅच मारली फ्रान्सने तेव्हा मेन थ्रेट कोण होत तर मेस्सी होतं पण मेस्सीला त्यांनी कसं रोखलं तर नव्वद मिनिटं कांटे त्याच्या मागच होतो oh. मेस्तीच्या मेस्सी एकटा दिसायचाच नाही कांटे असायच्याच सोबत पण आता कांटे नाहीये ना तर मग मग ही जागा कशी भरून काढली तर टचोआ मी ज्याबद्दल आपण कालही बोललो कालच्या एपिसोडमध्ये की मिडफिल्डर uh, म्हणून चांगला परफॉर्म केला पण आजच्या मॅच मध्ये तो काय करणार हा हा मोठा प्रश्न आहे की आजच्या मॅच मध्ये तो मेस्सीला रोखणार का आणि जरी त्यांनी मेस्तीला रोखलं तरी मग दुसरा प्रश्न उभा राहतो आलवारीचा काय त्यामुळे फ्रान्ससाठी आपण किती म्हणलं ना ताकद आहे डेप्थ आहे तरी अर्जेंटिनाचा पेपर सोप्पा नाही त्यामुळे डेस्टनचं खरं स्किल इथं लागणार आहे एम्बाबेचं खरं स्किल इथं लागणार आहे बद्दल आपण नेहमी बोलतोय त्याच्या बद्दल तर एकीकडे एम्बाबेचं स्पीड आणि दुसरीकडे अर्जेंटिनाचा एक्सपिरियन्स त्यामुळे आता आता ह्यावेळेस ते कसं टॅकल होतं हे बघावं लागणार आहे आपल्याला त्यामुळे एकट्या मेस्तीचा नाही त्यांच्या त्यांच्यासमोर चॅलेंज असणार आहे पण हे दोनच नाहीत ना अर्जेंटिनाचा आहे तगडा ज्या बद्दल आपण सांगतोय आपण पहिल्यापासून सांगतोय की यम्बापे आहे जिरोडा अटॅक चांगला आहे का शंभर टेक चांगला आहे पण आज समोर डिफेन्स फोडून आल्यानंतरच सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्किन नाही नेदरलँड्स वर्सेसच्या ओपनिंगच्या दोन पेनल्टीज त्यांना अडवले आणि आतापर्यंत असं बघायला मिळालं नाही की गोल खाल्ले अर्जेंटिनाने पण चुकून खाल्ले किंवा काहीतरी फालतू चूक केली आणि गोल खाल्लाय मार्टिनेजने असं बघायला मिळालं त्यामुळे एकीकडे मार्टिनेज आहे पण फ्रान्स पण कमी नाही फ्रान्सकडे पण लोरिस आहे तिचा याच लेवलचा परफॉर्मन्स आहे त्यामुळे एकीकडे मार्टिनेज एकीकडे लोरिस एकीकडे मेस्सी एकीकडे एम्बाप अशी सगळी इंटरेस्टिंग फाईट आपल्याला आज बघायला मिळेल आज आपल्याला मिळेल वर्ल्ड कप चॅम्पियन पण त्याहीपेक्षा जास्त चर्चेत असेल की गोल्डन बॉल कोण जिंकेल खरं तर गोल्डन बुटची पण चर्चा आहे कारण एम्बाबेचे पाच गोल झाले मेस्सीचे पण पाच गोल झाले जो जास्त गोल करतो वर्ल्ड कप मध्ये त्याला मिळतो गोल्डन बूट त्यामुळे आज आपल्याला ते बघायला मिळेल की मेस्सी जिंकेल एमबाबे जिंकेल का आणखीन कोणी सरप्राईज पॅकेज देऊन जाईल पण त्याहीपेक्षा महत्वाचा विषय असेल गोल्डन बॉलचा आता गोल्डन बॉल कोणाला मिळतो तर फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये जो ओव्हरऑल भारी परफॉर्मन्स करतो त्याला मग तो गोलकीपर असेल डिफेंडर असेल मिडफिल्डर असेल स्ट्रायकर असेल कुणी जो ओव्हरऑल भारी परफॉर्मन्स करतो त्याला मग आता फायनलमध्ये एखादा प्लेअर भारी खेळून जातोय आधी खेळलेला एखादा प्लेअर गोल्डन बॉल जिंकतोय हे सगळी आपल्याला आजच बघायला मिळेल आज वर्ल्ड कप चॅम्पियन तर मिळेलच पण आज वर्ल्ड कप चॅम्पियन कोण असेल हा प्रश्न नाही विचारत आज प्रश्न विचारतो की यावर्षीचा गोल्डन बॉल कोण जिंकेल कमेंट्स मध्ये सांगा आणि बोल व्हिडिओ करून पाहत राहा